सोनेगांव पुलिस थाना हद में धोखाधड़ी का मामला सामने आया है, जिसमें फिरियादी मनोरमा सात्रा जो इवेंट मैनेजमेंट का काम करती है, इनके साथ 9 लाख की धोखाधड़ी की गई है। इस मामले में पुलिस ने आरोपी पंकज पटियाल और उनकी वाइफ सोनिया पंकज पटियाल को पुलिस ने हिरासत में लिया है। सोनेगांव पुलिस थाना अंतर्गत फिरियादी मनोरमा नीताई सात्रा उम्र 27 साल निवासी 8वां मैल अशोक सम्राट नगर नागपुर, इनके भाई का जन्मदिन सोनेगांव पुलिस थाना हद के यूके सर्विस अपार्टमेंट होटल कन्नमवार नगर वर्धा रोड नागपुर यहां मनाया गया, जहां पर इनकी होटल मालिक पंकज पटियाल उम्र 38 साल और पंकज की पत्नी सोनिया पंकज पटियाल उम्र 30 साल दोनों से दोस्ती हुई। आरोपी द्वारा फिरियादी को होटल का बिजनेस होने की बात बताई गई, जिसमें पैसों का इन्वेस्टमेंट करने पर दोगुना नफा देने का लालच देकर फिरियादी से 9 लाख रुपयों की धोखाधड़ी की गई है, जिसकी शिकायत फिरियादी मनोरमा सात्रा द्वारा सोनेगांव पुलिस थाने में की गई। पुलिस ने छानबीन कर दोनों आरोपी पंकज पटियाल व उनकी पत्नी सोनिया पंकज पटियाल को गिरफ्तार किया है। सदर प्रकरणामध्ये एक फिरियादी आहे, त्यांचं नाव आहे मनोरमा पात्रा। ते इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत असतात, तर त्या अनुषंगाने त्यांची यातील आरोपी जो आहे पंकज पटियाल यांच्याशी परिचय झाला आणि त्यांना सांगितलं की मी सुद्धा असे इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्यक्रम बरोबर नागपूर शहरामध्ये घेत असतो आणि आपण सुद्धा माझ्यासोबत काम कराल तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी बराच पैसा मिळू शकतो असं त्यांना कळवलं। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे देखील प्राप्त करून फिर्यादीची फसवणूक केलेली आहे। तसेच सदर आरोपी हा यूके सर्व्हिस अपार्टमेंट जे ओए चेन सिस्टम आहे अशा नावाखाली सुद्धा त्याचा बिझनेस होता आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा खूप सारा पैसा आहे। तर मी तुम्हाला एवढा परतावा देतो, 2 महिने मला अशाशे 2 लाख रुपये द्या, मी तुम्हाला त्याचे 2 लाखाचे अशा पद्धतीनं त्याच्या येणारे पैसे 3 लाख देतो, अशा पद्धतीचं एक लोकांना आमिष दाखवून त्यांनी त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि फिर्यादीचं 9 लाख रुपयाचं फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सोनेगाव येथे 420, 406, 409, 34 त्यासोबतच त्यांचे पटियालचे जे मिसेस आहे सोनिया पटेल ते सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे असं त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सोनेगाव या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशा प्रकरणामध्ये जो पंकज पटियाल आहे यांनी नागपूर शहरातील बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी असं पैसे माझ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवा आणि असं असं त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात परतावा देईन अशा पद्धतीचं त्यांनी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे। तर असे जे कुणाला नागपूर शहरामध्ये असतील ज्यांना या आरोपीने या ठिकाणी यूके सर्व्हिस अपार्टमेंटच्या नावाखाली ओए हॉटेलच्या नावाखाली त्या ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी पैसे घेतलेले असतील तर अशा लोकांना सुद्धा आम्ही अपील करतो की त्यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी सोनेगाव या ठिकाणी बिनदिक्कतपणे संपर्क करावा आणि त्या ठिकाणी आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याबद्दल सहकार्य करावे। पुलिस ने आरोपी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर कार्रवाई शुरू की है। पुलिस इस मामले में आगे की और भी जांच कर रही है। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN न्यूज नागपुर।